आहात सर्वजण? हो तुम्ही सर्वजण छान असणार. तर मी मेघा वडकर साळेकर आपण सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आणि आपण सर्वांना ऋषी पंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मी आज इंग्लंड मध्ये आता गणपती बसलेले आहेत आणि गणपतीचा पहिला दिवस आज काल झाला. आज आहे ऋषी पंचमी म्हणजेच गणपती बसल्यानंतरचा दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी असते ऋषी पंचमी. तर ऋषीसाठी जी भाजी लागणारी आहे, जी ऋषीला ऋषीच्या उपवासासाठी ऋषीमुनींसाठी आपण जी भाजी बनवतो, ती भाजी आज मी इथे युके मध्ये बनवणार आहे. तर मला जे साहित्य मिळाले त्यामध्येच मी ही भाजी बनवण्याचा आज प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशी बनवतात तेही मला सांगा. तर इथे राजगिऱ्याची भाजी मला मिळालेली आहे. तर ही राजगिऱ्याची भाजी ग्रीन पीस आहे फ्रोझन, काकडी, मक्याचे छोटे स्वीट कॉर्न कणीस आहे मक्याचे छोटे, ही त्याच भाजीची डेस काढलेली आहे. शेंगदाणे, केळीचे कच्च्या केळीचे काप, दुधी भोपळा, गाजर, अळूवडी, फ्रोझन अळूवडी आहे ही. तर अळूची पानं किंवा अळू न मिळाल्यामुळे मी फ्रोझन वडी आज ह्या भाजीमध्ये टाकणार आहे. आणि हा पडवळ हाही फ्रोझन. तर बऱ्यापैकी मला थोडेसे फ्रोझन किंवा थोडे फ्रेश असे साहित्य इथे मिळालेले आहे. त्या ह्याच साहित्यामध्ये मी इथे ऋषीची भाजी बनवणार आहे. तर चला मी आता बनवते ऋषीची भाजी. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. तर तूप ऍड करूया. तर इथे तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे जिरं ऍड करते. जिरं ऍड केल्यानंतर हा जो मी खोबरं बारीक केलेलं आहे, मिरची आणि खोबरं, ते ऍड करणार आहे. छान जिरा आणि खोबरं झालेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ही भाजी, राजगिऱ्याची भाजी. राजगिऱ्याची भाजी मिक्स केली, सर्व एक एक करून सर्व भाजी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे सर्व भाजी थोड्या थोड्या करून मी मिक्स करत आहे. पाणी टाकणार आहे चिंचेचा फोड आणि अगदी थोडंसं पाणी टाकून मी ही भाजी बनवत आहे. चिंचा फोड आणि अगदी कमी पाणी टाकलेलं आहे. 7 मिनिटं मी ही भाजीला झाकण लावून ठेवते आणि त्यानंतर आपण पाहूया आपली भाजी. 7 मिनिट झालेले आहे, भाजी आपण पाहूयात झाली का. वा सुंदर भाजी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान भाजी झालेली आहे आपली. आपण चिंचेचा जो कोहळ टाकलेला आणि बाकीच्या भाजींना पाणी सुटलं तर आपली भाजी विदाउट पाणी अशी पण एवढी सुंदर अशी ही भाजी झालेली आहे. पाणी न टाकता छान आपली कलरफुल अशी ऋषीची भाजी आज बनवून झालेली आहे. एकही मसाला न टाकता सुंदर अशी ही
पंचमीची भाजी। तर आपली ऋषी पंचमीची भाजी आज तयार झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता मी आता ह्याचा नैवेद्य ऋषीने दाखवणार आहे। तर आजची आपली ऋषी पंचमीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। हॅपी ऋषी पंचमी।